नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्याबरोबर. आज पुन्हा माझा मेवणा अमे आहे. अमेला तुम्ही माझ्याबरोबर एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, खेतोबा देवालयाचा मी व्हिडिओ केलेला होता. आज अमे आणि मी काही कामासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आत्ता आम्ही आहे कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर. कोल्हापूरपासून अगदी जवळ आहे, कळंबा तलाव जो आहे त्याच्याजवळ आहे आम्ही. आणि सकाळची वेळ आहे, नाश्ता करायचा ठरलेला आहे. आणि इथंच एक तात्यांचा धाबा म्हणून एक धाबा आहे, इथं बरेच दिवस यायची इच्छा होती पण आज आम्हाला योग आलेला आहे. आम्ही बोर्ड बघितला इथं मटका मिसळ म्हणून, आज ती मिसळ कशी आम्ही बघणार आहोत. काही ठरवलेलं नव्हतं, अचानक आम्हाला दिसलं आणि इथं नाश्ता करायचं आमचं ठरलेलं आहे. समोरच कळंबा तलाव आहे, मस्तपैकी कोल्हापूरपासून फार लांब नाही आहे, एक 2-3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. चला तर मग इथली मिसळ कशी आहे बघूया, इथला अनुभव कसा आहे बघूया. हे बघा, हा समोर कळंबा तलाव आहे, हा कोल्हापूर नेणारा रस्ता. आणि इथं बाजूला बघा, ही शेती किती छान आहे. आणि मागे एक मोठा हॉल झालेला दिसतोय कुठला तरी, त्याचं नाव इथं जय पॅलेस मंगल कार्यालय लिहिलं आहे. आणि हा गारगोटीकडे जाणारा रस्ता आहे आणि रस्त्यावरच तुम्हाला असा हा तात्यांचा धाबा हवा आहे. गोड दिसत मध्ये 2-3 फेसबुकला व्हिडिओ बघितलेले होते. तिथे कोल्हापूर डेली कशी नावाचा चॅनल आहे, त्यांचा मी व्हिडिओ बघितलेला होता. आणि एरवी पण माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं चांगलं मिळतं इथं म्हणून. तात्यांचा ढाबा मेनू कार्ड आहे. आता थोडंसं वेळानं आल्यामुळे थोडी गर्दी कमी दिसते आणि ही आत अशी बैठक व्यवस्था आहे. एकंदर स्वच्छता दिसते. ह्यांना पूर्वकल्पना न देता मी आलेलो आहे, मग अशी ओळख झाली. दादा तुमचं नाव सांगा म्हणजे बोर्डावर आहेच. माझं नाव भारत तिवले. भारत तिवले. हा, आपण मूळ कुठले, कोल्हापूरचे काय? कळंब्यातले. हा, किती साली चालू केले काय? हे आता 2021 ला चालू केले. कसा रिस्पॉन्स आहे? कारण का आम्ही बोर्ड मगाशी ते तुमचे म्हणजे व्हिडिओ बघितले, तिथे बऱ्याचदा बोर्ड बघायचो, इकडे यायचं आहे तसं ठरलेलं आहे. पण आज येण्याचा योग आलाय. आता मिसळीबद्दल तुमच्या खूप काय काय ऐकलंय, आता कशी आहे बघूया. काय वैशिष्ट्य आहे मिसळीचं? मिसळ आमची मातीच्या भांड्यातून येते. बर, त्याला एक आता वेगळाच फ्लेवर आहे. हा, बरेच लोकांची आता पसंतीचं पडले. हा, त्यामुळे गर्दी पण आता खूप आहे. आता हा चांगला रिस्पॉन्स मिळते. आणि फक्त मिसळ आणि बाकी काय वैशिष्ट्य? मिसळ फक्त, मिसळ चहा ताक. काय वेळ किती ते किती? सकाळी 7:30 ते 2 पर्यंत असते. आणि सुट्टी कधी? सुट्टी संकष्टी दिवशी असते. संकष्टी दिवशी सुट्टी. बाकी काय वातावरण इथं? आता हे मिसळ भरणं सुरू आहेच, आता ही मिसळ भरत आहेत. आणि हे सगळे जसं त्यांनी बोर्डावर दिले मटक्यावरची मिसळ, मटके सगळे ठेवलेले दिसतात. आणि इथे मस्तपैकी कट गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरपासून अगदी जवळ आहे आणि कळंबा तलावापासून जवळ आहे, त्यामुळे मस्त गार वारं येते कळंबा तलावाचं. आणि इथं एक मिसळ खाण्याची मजा आमची एक वेगळी असणार आहे. मिसळ सर्व करण्याची पद्धत मिसळ आलेली आहे. मिसळीवर मस्तपैकी दही आणि इकडे दादा रस्ता बघत कट. मांडणी छान आहे आणि एकंदर स्वच्छ आहे ठिकाण, त्यामुळे छान वाटतंय. मस्तपैकी मिसळ आलेली आहे. कळंबा तलावाचं छान वार आणि आता मिसळीचा आस्वाद घेतोय. मस्त मिसळ, एकदम चमचमीत अशी मिसळ आहे. कमाई कशी आहे काय? चांगली आहे, मस्त आहे. भारी आहे ना?
खरच छान मिळाला. आणि यांनी जादा रस्सा किंवा कट हा असा मातीच्या भांड्यातून दिलेला आहे. ही पण एक वेगळी गोष्ट आहे. छान वाफा येतात. तुम्ही पाहत असा जास्त लागेल तसं कट मस्तपैकी घेऊ शकता. मिसळ खरंच चमचमीत आणि मस्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, आपण हायवेवर चांगले ठिकाणं शोधत असतो. आता इथून पुढे गारगोटीला गोव्याला हा रस्ता जातो, तेव्हा जाता आता आपण बऱ्याचदा काय असतं की आपल्याला शहरामध्ये वेळ घालवायचा नसतो आणि ते शहरामध्ये अशी बाहेरची ठिकाणं खूप चांगली असली की आपल्याला बरं आहे की जाता आता थांबायचं, मस्त नाश्ता करून जायचा. छान ठिकाण, खूप छान, नक्की येण्यासारखं आहे. पुढच्या वेळी मी फॅमिलीला इथं नक्की घेऊन येणार. मिसळीबरोबर मस्तपैकी ताक मागवलं आहे. मला ताक सोलकढी गोष्टी आवडतात. मी विशेष करून ताक प्लेन असेल तर लईच भारी. वरती काहीतरी मसाला भरभरलेला दिसतो ताकाचा. ताक पण एकदम मस्त आहे. एकंदर छान झाला मेनू. नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या, खूप छान आहे आमचं. एकच मिनिट हा. नक्की तुम्ही इथं भेट द्या. आमचा हा व्हिडिओ अचानक न ठरवता झालेला आहे, पण न ठरवता केलेल्या गोष्टी छान असतात. आपण बऱ्याचदा ठरवून अनेक गोष्टी साथ देऊ नये. न ठरवता इथं आलो, त्यापुढे असा माझा असाच प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त न ठरवता पूर्वतयारी न करता व्हिडिओ तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या मी तसेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यात एक वेगळी मजा आहे आणि त्यात एक वेगळा नैसर्गिकपणा आहे. आणि नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळतात. माझ्याबरोबर तुम्हाला पण हे ज्ञान मिळेल, खूप छान आहे. नक्की भेट द्या. धन्यवाद.